नाही. गुड मॉर्निंग मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, प्रत्येक वेळेला माणसाकडे शक्ती असणं महत्त्वाचं असतं का? की जर शक्ती असेल तर त्या शक्तीच्या जोरावर आपण म्हणतो की बघा, काही मुलं जिमला जातात, काही मुलं जर तब्येतीने वगैरे जास्त असतील तर ती लहान मुलांना घाबरवतात की बघ मी बघ केवढा शक्तिवान आहे. पण प्रत्येक वेळेला शक्ती महत्त्वाची असते का? नाही. तुम्ही बघा, शिवाजी महाराजांच्या अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकल्या असाल. शिवाजी महाराजांकडं सैन्य कमी असायचं, पण शिवाजी महाराज कसे होते, बुद्धीने खूप हुशार होते. आणि त्यावेळेला त्यांच्याकडं जरी शक्ती कमी असली, त्यांच्याकडं जरी सैन्य कमी असलं, तरी त्यांचे त्या जे युक्ती करायच्या ते एवढी श्रेष्ठ असायचे की समोरच्या व्यक्तीकडे जरी सैन्य जास्त असेल, जरी त्या समोरच्या व्यक्तीची शक्ती जास्त असेल, तरीही शिवाजी महाराजांच्या युक्तीच्या पुढे त्याचं काहीही चालायचं नाही. आणि अशाच शक्तीच्या जोरा अशाच युक्तीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, नुसती शक्ती असून, नुसतं मोठं असून उपयोगाचं नाही, तर माणसाकडे युक्तीही असली पाहिजे. अशाच शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ, याच आधारावर एक आपण आज पुढचा पाठ बघणार आहोत. चतुर हिराबाई. चतुर म्हणजे काय? चतुर या शब्दाचा अर्थ काय होतो? हुशार. मग ती एक हिराबाई कशी होती? एक स्त्री आहे हिराबाई, आणि ती खूप हुशार होती. आणि ती तिच्या हुशारीच्या जोरावरती तिने काय केलं हे आज आपण या पाठात बघणार आहोत. तर तुमच्या पुस्तकामध्ये बघा, पुस्तकाच्या पान नंबर 22 बघा, चतुर हिराबाई हा धडा दिलेला आहे. त्यात सगळ्यांनी पुस्तक उघडलं, पान नंबर 22 बघा, पाठ 4 चतुर हिराबाई हे हा आज पाठ आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा मी तुम्हा सर्वांच्या समोर या पाठाचं वाचन करते. सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. धडा 4 चतुर हिराबाई. पहाट झाली, माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले, दोन बैलापैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण एक बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली, अहो हा पहा आपलाच बैल, चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागली. हिराबाई चतुर होती, तिने बैलाचे डोळे बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे सांग. बरोबर सांगितले तर बैल तुझा. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. हिराबाईने हात बाजूला केले. बैलाचा कोणताच डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले, चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले. आता मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे. आता हा धडा सगळ्यांनी मनातल्या मनात एकदा व्यवस्थित वाचायचा आहे. आता आपण बघूया. एक जोडपं होतं, हिराबाई आणि माणिक, हे असे दोघं नवराबाई बायको होते. आणि त्यांच्याकडे काय आलं, बैल होते. त्यांच्याकडे किती बैल होते? दोन बैल होते. एकदा काय होतं, पहाट झाली, माणिक झोपेतून उठला. माणिक सकाळी उठतो आणि तो आपल्या बैलांना पाहायला जातो. तो पाहतो तर काय, त्याच्याकडे किती बैल असतात? दोन. आणि दोन बैलापैकी त्यांना एक बैल दिसतच नाही. तो घाबरतो, तो लगेच हिराबाईला हाक मारतो. आणि हिराबाईला काय सांगतो, बायकोला हाक मारतो आणि बोलतो, आपला एक बैल गोठ्यात नाही आहे. दोघंही घाबरतात आणि दोघं नंतर काय करायला लागतात, तो त्यांचा एक बैल कुठे गेला हे सगळीकडे शोधायला लागतात. जेव्हा सकाळी माणिक झोपेतून उठून बघतो तर त्याच्यातला एक बैल काय असतो, त्यांचा गायब असतो. मग दोघंही थोडा वेळ विचार करतात आणि नंतर ते कुठे जातात, बैल बाजारात. बैल बाजार म्हणजे काय, बैल बाजार म्हणजे पूर्वीची लोक बघा फक्त शेती करायची, आणि शेतीसाठी कशाचा वापर करायला लागायचा,
या बैलांचा वापर केला जायचा। त्यावेळेला एक असा बाजार होता, आता बघा आपल्याला बाजारामध्ये भाजी वगैरे फळं मिळतात, तसा पहिल्यांदा एक बैल बाजार होता आणि तिथे बैलं विकली जायची। बैल असायचे आणि त्याची देवाणघेवाण त्याची विक्री व्हायची। मग हिराबाईला लक्षात आलं की हिराबाई कशी होती, चतुर होती, हुशार होती। तिने काय विचार केला की आपण त्या बैल बाजारात जाऊया। आणि हिराबाई आणि माने दोघंही कुठे जाता, त्या बैल बाजारात जातात। तिथे गेल्यावर अचानक हिराबाई ओरडते, ओ हा पहा आपला बैल। तिथे गेल्यावर आपण बघा, आपण एखादा कुठला प्राणी पाळला, जरी प्राणी समान दिसले तरी आपल्याला आपली वस्तू, आपला प्राणी, आपली वस्तू व्यवस्थित ओळखता येते। दोन बघा, दोन वस्तू सेम असल्या तरी आपल्याला आपली वस्तू माहीत असते की ही आपली वस्तू आहे। तशाच प्रकारे जेव्हा हिराबाई आणि माणिक बाजारात जातात, बैल बाजारात, तिथं तर भरपूर बैल असतात, पण तरीही हिराबाई लगेच आपल्या बैलाला ओळखते आणि ती मोठ्याने ओरडते, हा बहा आपला बैल। असं ओरडल्याबरोबर तो बैल कुठं असतो, कोणीतरी चोरलेला असतो ना, आणि तिथं तो चोर असतो। त्या चोराने काय केलेलं असतं, बैल चोरून त्या बैल बाजारामध्ये विकायला नेलेला असतो। म्हणजे त्याचं मन त्याला वाटत असतं की कोण येणार नाही, तोपर्यंत आपण हा बैल कोणाला तरी विकू शकतो आणि आपल्याला ते पैसे मिळतील। म्हणून चोर तो बैल बाजारात त्या बैलाला घेऊन जातो। हिराबाई अशी ओरडल्याबरोबर तो चोर घाबरतो। तुम्ही बघा, आपल्या मनात जर एखादी चोरी असेल, आपण एखादा चुकीची गोष्ट केली असेल, तर आपल्याला आई ओरडल्याबरोबर कोणी खाल्लान रे, तो लाडू कोणी खाल्लान, ती वस्तू कोणी केलान, असं म्हटलं आपण जर आपण ती गोष्ट केली असेल तर आपण थोडंसं घाबरतो ना। तशाच प्रकारे हिराबाई ओरडल्याबरोबर जो चोर असतो तो चोर एकदम दचकतो, पण तो दचकणे म्हणजे काय, घाबरणे, तो घाबरतो, पण तसे तो दाखवत नाही, तो मी घाबरलोय असा दाखवत नाही। आणि तो उलट काय म्हणतो, हा बैल माझाच आहे। तो काय म्हणतो, चोर, हा बैल माझाच आहे। आणि त्या बैलावरून हिराबाई आणि त्या चोरामध्ये भांडणं सुरू होतात। नंतर हिराबाई चतुर असते, हुशार असते। नंतर हिराबाई काय म्हणते, ठीक आहे, हा तुझा बैल आहे ना। हिराबाई काय करते, त्या बैलावरचे पटकन डोळे बंद करते, त्या बैलाच्या डोळ्यावरती हात ठेवते आणि त्या चोराला बोलते, ठीक आहे, तू जर या बैलाचा मालक आहेस ना, तर मला सांग या बैलापैकी या बैलाचा कोणता डोळा अधू आहे। अधू म्हणजे एक, काही काही बघा लोक आंधळे असतात, म्हणजे एका डोळ्याने दिसत नाही, अधू म्हणजे आंधळेपणा। मग या दोन बैलांपैकी, या बैलापैकी, बैलाच्या दोन डोळ्यापैकी कोणता डोळा अधू आहे तो सांग। बैला चोराला तर माहीतच नसतं का, कारण त्याने तो बैल रात्री चोरलेला असतो, रात्री त्याला काही दिसलेलं नसतं। सकाळी तो बैल बाजारात घेऊन येतो, तोपर्यंत हिराबाई आणि माणिक तिथे आलेले असतात, त्यामुळे त्या चोराने त्या बैलाकडे व्यवस्थित पाहिलेलं नसतं। म्हणून तो चोर घाबरतो आणि तो पटकन पहिल्यांदा काय होतो, पहिल्यांदा उजवा नंतर डावा असा तो सांगतो। मग नंतर थोड्या वेळाने हिराबाई लगेच काय करते, त्या बैलाच्या डोळ्यावरचा हात काढते आणि पाहतात तर काय, मला सांगा तो बैल त्या बैलाचे डोळे अधू असतात का, नाही, तर त्या बैलाचे कोणताच डोळा अधू नसतो। आणि त्यावरून लक्षात येतो की हा चोर खोटा बोलत आहे। शेवटी हिराबाई हात बाजूला करते, बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसते आणि तो चोर लगे पकडला जातो। मग लोक तिथं बाजारात जी लोक असतात ती त्या चोराला पकडतात, नंतर पोलिसांना बोलवतात आणि पोलीस त्या चोराला घेऊन जातात आणि माणिक आणि हिराबाई त्या बैलाला घेऊन घरात जातात। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं, आपण कितीही लपवायचं म्हटलं, आपण जर एखादी चूक केली आणि जर आपण ती लपवायचं म्हटलं तर ती गोष्ट लपत नाही, सत्य हे नेहमी समोर येतच। आणि जर बघा आपण एखादी गोष्ट खोटं बोलत असलो
पण आपल्याला जरी समोरच्याला माहीत नसेल की आपण खोटं बोलतोय, पण आपल्या मनात तर आपल्याला माहीत असतं ना की आपण खोटं बोलतोय. म्हणून कधीही खोटं बोलू नये. कोणताही प्रसंग आला, काही अडचण आली तरी खोटं बोलायचं नाही, कारण तुम्ही कधी केलेली चूक ही कधी ना कधीतरी लक्षात येते. आता बघा, त्या चोरांनी खोटा बोलत होता ना, शेवटी तो फसलाच ना. म्हणून कधीही खोटं बोलू नये. तर आज मी हा पाठ, आज आपण चतुर हिराबाई हा पाठ पाहिलेला आहे, याचा स्वाध्याय आपण उद्या पाहू. धन्यवाद.